खासदार नवनीत राणांविरोधात एका पोलीस पत्नीनं आंदोलन केलं. अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणांनी तरुणीला पळवून नेल्याच्या आरोपामध्ये पोलीस ठाण्यामध्ये राडा घातला होता आणि त्याविरोधात पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी राजापेठ पोलीस ठाण्यासमोर हातात नवनीत राणांविरोधात पोस्टर घेऊन आंदोलन केलं. शिवाय त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली. दोन दिवसापूर्वी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जो राडा झाला होता त्यासाठी म्हणून पोलीस बॉईज आणि मी पोलीस पत्नी म्हणून आम्ही सर्वांनी इथे येऊन आम्ही एक निवेदन दिलं होतं की नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामामध्ये व्यत्यय आणल्याबद्दल आणि पोलीस अधिकाऱ्यांना अरवाच्या भाषेमध्ये बोलण्याबद्दल तिनं तिच्यावर गुन्हा 353 दाखल करावा, त्याचबरोबर तिनं माफी मागावी यासाठी आम्ही इथं आंदोलन केलं होतं. छत्रपतींचा विचार म्हणजे